हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण महत्वाचं डेरिव्हेशन स्टार्ट केलं होतं, व्हेकल ऑन अ बँक रोड. ओके, 50% पार्ट झालंय आपलं त्यातलं. ओके, टुडे विल कंटिन्यू. सो व्हॉट वी आर डूइंग, व्हेकल ऑन बँक रोड. I taught you what do you mean by bank road. Okay, road चं banking करतात म्हणजे exactly काय करतात ते आपण बघितले. Okay, the outer edge of the road is raised over inner edge by some angle is called banking of road. Okay, आणि banking झाल्यावर आपण दोन equations काढले होते. First we calculated most safe speed. त्याचे equation होतं Vs equal to under root Rg tan theta. ओके, आणि मग आपण काढला होता अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, सो आपले दोन पार्ट झाले होते, सेफ स्पीड अँड बँकिंग अँगल. ओके, टुडे वी आर गोइंग टू डू पार्ट सी, स्पीड लिमिट्स. आज आपण काढणार आहे स्पीड लिमिट्स. ओके, सो टुडे वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द स्पीड लिमिट्स. We are going to calculate both the speed limits, upper and lower. Okay? So, याच्यामध्ये परत दोन पार्ट आहे, अपर स्पीड लिमिट अँड लोअर स्पीड लिमिट. ओके, सो फर्स्ट इन स्पीड लिमिट्स, ओके, आय विल टीच यू, इफ युअर स्पीड दॅट इज व्ही इज लेस दॅन दिस व्हॅल्यू. ओके, म्हणजे पहिले जे इक्वेशन्स काढतोय मी ते कोणासाठी करते, फॉर वेलॉसिटी लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता हे बघा, खरं तर तो व्हीच आहे. ओके, पण इथे दोन स्पीड काढायचे ना, एक लेस दॅन आणि एक ग्रेटर दॅन, म्हणून याला मी नाव देतो व्ही वन. ओके, सो फर्स्ट इक्वेशन काढायचंय फॉर व्ही वन लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थीटा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय रे, एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज लेस दॅन एन साईन थीटा. ओके, आता तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ आम्हाला कळत नाही, तेच शिकवणार आहे मी तुम्हाला. ओके, सो हे तर तुम्हाला कळत असेल की जी आपल्या व्हेकलची वेलॉसिटी आहे ती ह्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. ओके, सो फॉर दॅट वी आर डुईंग इट. ओके, पे अटेन्शन ऑल ऑफ यू. ओके, रिझोल्युशन आपण लास्ट लेक्चरला शिकलेलं आहे. ओके, काय करायचं बघा. आता colors, so this is our horizontal road. Okay, road is a banking gel apan, this is bank road. Theek hai, this is angle of banking theta. Okay, then this is our vehicle. Hey, tires. Okay, diagram samjli, hi diagram last lecture la pan kadli hoti. Hi vehicle ahe, hi var khali karat nahi ahe, mi tumhala sangitlo tha asa curve ahe. Okay, hi curve var challi, fine. Okay, now आपली वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी व्ही वन इज लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता असं कधीच होऊ शकत नाही, तुम्ही कुठलीही गाडी चालवा, कुठल्याही रोडवर चालवा, यू कॅनॉट मेंटेन युअर स्पीड कॉन्स्टंट. ओके, म्हणजे जर का सांगितलं 30, तर तुम्ही 30च ठेव, 30च तुमचं स्पीड राईट असं नाही सांगू शकत. तो कधीतरी 29 होईल, कधीतरी 31 पण होईल. सो इट विल चेंज. ओके, and therefore there is one more component or one more force which is acting, and that is force of friction, jo apan last derivation madhe consider nahi kela. Okay, last derivation madhe apan fakto mhanje yacha agodarcha a ani b part madhe apan fakto donas force ghetle hote, weight ani normal. Apan friction consider kelan hoto, ata mi friction pan consider karnar aahe. Friction kuna madhe hoto re,
फ्रिक्शन ऑलवेज टेक्स प्लेस बिटवीन द रोड एंड अ टायर. रोड आणि टायरच्या मध्ये फ्रिक्शन होत असतो. ओके, सो आता आपल्याला फ्रिक्शनल फोर्स पण कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, आता आपलं कंडिशन काय रे, आपली वेलॉसिटी सेफ स्पीड पेक्षा कमी आहे ना. ओके, अशा केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टेड अपवर्ड. तुम्ही म्हणाल अपवर्ड, वरती वरती म्हणजे वरती तसं नाही रे, अपवर्ड म्हणजे त्याला इन्क्लिनेशन म्हणतात. इकडे आला असता तर डाऊनवर्ड, इकडे गेला तर अपवर्ड. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज अलॉन्ग द रोड सर्फेस. फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी रोड सर्फेसला धरून असतो. त्यामुळे फॉर दिस कंडिशन बी वन लेस दॅन अंडर रूट आर जे टॅन थीटा, फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस इज डायरेक्टेड अलॉन्ग द रोड. आता फ्रिक्शन कोणामध्ये होतं, टायर आणि रोड मध्ये ना, म्हणून मी इथून दाखवतो. सो ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे ना, दिस इज माय फ्रिक्शनल फोर्स एफ एस. ठीक आहे, आता मी तुम्हाला कुठली केस शिकवतो रे, व्ही वन इज लेस दॅन दिस. पुढची केस काय असणार आहे, व्ही वन इज ग्रेटर दॅन दिस, मग तेव्हा कुठे येईल फ्रिक्शनल फोर्स, डाऊनवर्ड. कळलं का फरक, कळला? ओके, नॉर्मल आणि वेट नाही बदलत, फ्रिक्शनल फोर्स बदलतो. सो व्हेन व्ही वन इज लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थीटा, ओके, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज लेस दॅन एन साइन थीटा, फ्रिक्शनल फोर्स इज अपवर्ड, दॅट इज अलॉन्ग द सर्फेस ऑफ रोड इन अपवर्ड डिरेक्शन. ओके, चला आता बाकीचं सोपं आहे. ओके, बघा हा सेंटर ऑफ मास. ओके, किती फोर्स आहेत, फर्स्ट वेट एम जी, वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड, वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, अँड नॉर्मल परपेंडिक्युलर टू सर्फेस. ओके, सो आता त्या व्हेकलवर टोटल किती फोर्स आहेत रे, तीन. फर्स्ट वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल एन परपेंडिक्युलर टू रोड सर्फेस, अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड विच इज अलॉन्ग द रोड इन अपवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, कळलं? म्हणजे मगाशी आपण हा घेतला नव्हता. ओके, किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण हा घेतला नव्हता. ओके, आता हा का घेतला आपण, कारण आपण स्पीड चेंज करतोय, कमी जास्त करतोय. ठीक आहे, चला आता नॉर्मल स्टेप्स रिझोल्युशन. ओके, पण इथं कुणाकुणाचं रिझोल्युशन आहे, दोघांचं आहे. एफ एसचं पण रिझोल्युशन आहे आणि एनचं पण रिझोल्युशन आहे. आपण एनच्या रिझोल्युशनची सुरुवात करू, कारण ते सिंपल आहे. ओके, आणि आपण ऑलरेडी ते केलं. बघा इकडे, सो दिस इज व्हर्टिकल कंपोनंट, दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट. चालेल, सो आता एनचं रिझोल्युशन करतोय, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, फाईन. ओके, आठवत असेल तुम्हाला हा अँगल होता आपला थीटा, राईट? ओके, सो मी ते दाखवतो खाली तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून. आणि हा अँगल आहे थीटा. ठीक आहे, चला आपण ट्रायंगल कंप्लीट करू. सी, आपली पहिली स्टेप काय रिझोल्युशनची, मार्क द अँगल, मार्क केला. सेकंड स्टेप, ज्याला रिझॉल्व करायचं, कोणाला रिझॉल्व करायचं, एनला, म्हणजे याला ना, त्याला हायपोटेनियस करा. केला, ज्याला हायपोटेनियस. हा, आता थीटाची ही कुठली बाजू आहे, ऍडजसंट म्हणजे एन कॉस थीटा, ही कुठली आहे, अपोजिट, ही आणि ही पॅरल आहे ना, म्हणजे सेम एन साईन थीटा. ओके, सो झालं रिझोल्युशन. सो एन कॉस थीटा, एन साइन थीटा. ओके, कुणाचं रिझोल्युशन झालं, एनच. हे आपण केलंय ऑलरेडी, तसंच आहे. हा, आता वेगळं कोण आहे, एफ एस. नाव आय हॅव टू रिझॉल्व एफ एस. ओके, नाव आता एफ एस मला रिझॉल्व करायचं आहे दोन कंपोनंट्स मध्ये. लक्ष द्या, ऑरेंज कलरची लाईन एफ एस आहे, तो असं टायर मधूनच का दाखवलंय कळलं ना तुम्हाला, कारण फ्रिक्शन टायर आणि रोड सर्फेस मध्ये असत. सो हा झाला त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि हा झाला त्याचा व्हर्टिकल कंपोनंट. ओके, सो दिस इज हॉरिझॉन्टल, दिस इज व्हर्टिकल. ओके,
तो पण मी इथे काढतो म्हणजे तुम्हाला जरा मोठा व्यवस्थित दिसेल. एफ एस असं वर चाललंय. दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड दिस इज वर्टिकल कंपोनंट. ओके ठीक आहे. आता काय आपली पहिली स्टेप, मार्क द अँगल. आता नीट बघा, ही डॉटेड लाईन आणि ही डॉटेड लाईन एकमेकाला पॅरलल आहे आणि ही जी लाईन आहे दिस इज कॉल्ड एज ट्रान्सवर्सल. सो दिस इज अ पेअर ऑफ विच अँगल, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा अँगल आहे थीटा, कारण इथे पण थीटा आहे ना, थीटा. कळलं? ओके सी, हे बघा, यू हॅव टू यूज लॉट ऑफ जॉमेट्री वेन यू रिझॉल्व. ओके पण ती जॉमेट्री तुम्हाला लिहून नाही दाखवायची, फक्त डायरेक्ट लिहायची. मग हा थीटा आहे तर हा पण थीटा आहे. ठीक आहे, चला पहिली स्टेप झाली, मार्क द अँगल. दुसरी स्टेप काय, कुठला रिझॉल्व करायचं, एफ एस ला. ज्याला रिझॉल्व करायचं त्याला हायपोटेनियस करा. केला हायपोटेनियस, बघा 90 आहे ना, मग हायपोटेनियस. ही बाजू कुठली आहे रे, थीटाची ऍडजसंट. सो एफ एस कॉस थीटा. ही कुठली आहे, व्हाईट वाली अपोजिट. ही आणि ही कशी आहे, पॅरलल, म्हणजे एफ साईन थीटा. सो हॉरिझॉन्टल इज एफ कॉस थीटा, व्हर्टिकल इज एफ साईन थीटा. एफ साईन थीटा, एफ कॉस थीटा. कळलं? सो हियर वी फिनिश्ड विथ होल रिझोल्यूशन. सगळं रिझोल्यूशन झालं. ओके बघा, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुम्ही ना स्टेप बाय स्टेप समजून घ्या. एम जी ला रिझोल्यूशन नाही करायचं. एन व्हर्टिकल इज एन कॉस थीटा, हॉरिझॉन्टल इज एन साईन थीटा. एफ एस इकडे चाललाय, हॉरिझॉन्टल इज एफ कॉस थीटा, व्हर्टिकल इज एफ साईन थीटा. क्लिअर? ओके आता मी काय करतो, ज्यांना मी रिझॉल्व केलं त्यांना फेंट करतो. त्यांना थोडस फेंट करून टाकलं का, कारण त्यांना आपण रिझॉल्व्ह करून टाकले. ते नाहीच आहेत ना, दे आर नॉट देअर. ओके त्यांना रिझॉल्व केलं, त्यांचे दोन दोन तुकडे केले. मग आता टोटल कंपोनंट्स किती आहेत बघा. पहिल्यांदा टोटल तीन होते, एम जी, एफ एस, एन. ओके आता एन चे दोन तुकडे, एफ एस चे दोन तुकडे आणि एम जी, म्हणजे टोटल कंपोनंट्स आहेत पाच. वन टू थ्री फोर फाईव्ह. सो टोटल फाईव्ह कंपोनंट्स आले. ओके आता नीट बघा, हा जो एन साईन थीटा आहे तो इकडे चाललाय ना. ओके ठीक आहे, इकडे काय, इकडे सेंटर आहे, आठवलं का, कर्व आहे असा. सो हिअर देर इज अ सेंटर ऑफ सर्कल, म्हणजेच त्यांनी असा एरो काढून पुस्तकात दिले. दिस इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ मोशन, म्हणजेच सेंटर ऑफ सर्कल. ओके आता हा सेंटर कडे चाललाय ना, म्हणजे हा आहे सेंट्री पेटल. कोणी हा सेंट्री पेटल, त्याला बॅलन्स कोण करते, सेंट्री फ्युगल. मग तो कुठे चाललाय, उजवीकडे. कळलं का, मग एन साईन थीटा हे बघा इकडे कोण मोठा आहे, एन साईन थीटा मोठा आहे कुणापेक्षा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर पेक्षा, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स पेक्षा. कळलं आता, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज अ इक्वेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, एन साईन थीटा इज ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके ठीक आहे, रिझोल्युशन समजले. आता आपल्याला रिझल्टंट लिहायचे. रिझोल्युशन झालं, रिझल्टंट खूप सोपं आहे. ओके कोण कोणाला बॅलन्स करते बघा. ओके एम जी कुठे चाललंय, खाली. एम जी खाली, वर कोण चाललंय, एन कॉस थीटा आणि एफ साईन थीटा, दोघं वर चालले ना. म्हणजे एम जी ला कोण बॅलन्स करते, दोघं करतायत, एन कॉस थीटा आणि एफ साईन थीटा. वेक्टर्स मध्ये दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल, हे सगळे फोर्स आहेत, फोर्स म्हणजे टाईप सेम आहे. एन कॉस थीटा, एफ साईन थीटा, दे हॅव सेम डिरेक्शन. सो इन वेक्टर्स दे गेट ऍडेड. ओके त्या दोघांची होणार ऍडिशन. ओके मग कोण आहे हा, एम जी. सो एम जी इज इक्वल टू, एम जी खाली आहे आणि हे दोन वर आहेत ना, एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा, इक्वेशन वन. ठीक आहे कळलं. सो एम जी ला कोणी बॅलन्स केलं, एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा. ओके ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन झालं. आता दुसरं इक्वेशन, आता नीट लक्ष द्या, इट्स नॉट डिफिकल्ट, इट्स व्हेरी इझी. ओके बघा,
आता वर्टिकल झाले सगळे, आता हॉरिझॉन्टल बघा, कोणी एन साइन थीटा, कोणी एफ कॉस थीटा, दोन आहेत ना, दोघांची डायरेक्शन कशी आहे रे, एकीकडं एकीकडं अपोजिट आहे. वेक्टरची अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची, बरोबर आहे. पण ह्या दोघांमध्ये मोठा कोण, एन साइन थीटा का, कारण रिझल्टंट सेंटरकडेच जातो. सो एन साइन थीटा इज बिगर दॅन एफ कॉस थीटा. मग मी इथं लिहिणार एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा, ठीक आहे. एफ एस बरं काय, नुसतं एफ कॉस थीटाच्या ऐवजी एफ एस कॉस थीटा, ठीक आहे. त्याला बॅलन्स कोणी केला बघा, एक इकडं होता एक इकडं होता, रिझल्टंट कसा काढणार, मायनस करणार. मग डायरेक्शन जो जे आन्सर येईल त्याची डायरेक्शन कुणासाठी, याच्यासाठी, कारण अमाऊंट आहे, म्हणजे कुठे गेला, टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे जातो तो कुठला फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, इथे लिहायचं व्ही वन, कळलं. ओके, इक्वेशन समजले दोन्ही पण, ओके, नक्की रिझोल्युशन कळलं. रिझोल्युशन समजल्यावर हे दोन मिनिटात लिहिता येतो. ओके, आता काय करायचं, काय नाही, आता दोघांना डिवाइड करा. ओके, काही मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. सो डिवाइड इक्वेशन टू बाय वन. ओके, तुमच्या बुकमध्ये डिरेक्टली लिहून दिले, मी डिरेक्टली नाही लिहून देणार, मी तुम्हाला करून दाखवतो. बघा इकडे डिवाइड इक्वेशन टू बाय वन. सो काय येणार, एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. ओके, ठीक आहे. आता एम एम गेट्स कॅन्सल, व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू. ओके, आता नीट बघा, इथे काय रे, एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस एफ एस. मी काय करतोय बघा, आता तुम्हाला दिसेल हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मी प्रत्येकाला कशाने डिवाइड केले, एन कॉस थीटाने. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एन कॉस थीटा. काय येणार बघा, व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन एन कॅन्सल, साईन अपॉन कॉस टॅन थीटा, खाली एन कॉस थीटा एन कॉस थीटा वन, पुढे प्लस. ओके, इथे कॉस कॉस कॅन्सल, काय आलं, एफ एस अपॉन एन. सांगतो इथे पण एफ एस अपॉन एन, साईन अपॉन कॉस टॅन थीटा, राईट. आता कालच्या लेक्चरनं शिकवलंय, एफ एस इज इक्वल टू म्यू एस इन टू एन, फॉर्म्युला आहे हा. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल आणि हा कॉन्स्टंट, म्हणजे एफ एस अपॉन एन इज म्यू एस, बरोबर. येऊन टाका इथे एफ एस अपॉन एन म्यू एस, एफ एस अपॉन एन म्यू एस, कळलं का. सी पुस्तकात ना हे दोन इक्वेशन आहेत, हे काही नाहीये, डायरेक्ट फायनल आन्सर आहे. कसं आलं काय आलं कळत नाही, मी सगळ्या स्टेप दाखवतोय. इथे काय केलं कळलं ना तुम्हाला, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एन कॉस थीटा केलं. Now I will write down final equation. Pay attention. Okay? The final equation is RG. Here we go. Okay? What is it? RG bracket made tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta. And left la kon rahilo V1 square. Okay? So what is V1? Under root आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन वन वन प्लस म्यू एस टॅन थीटा.
Okay. So this is the equation given in your books. Okay. Samajla. Ata, what is this? Baga. V1 less na? V1 is less than same speed na? Mera manecha minimum speed. Kya manecha hai la? Minimum speed. Tamla book madhe asapan nile V minimum. V1 cha dagi V minimum shabda pan chalto. So kai calculate kela apan? This is the minimum speed on a bank road. जर तुमचा रोड बँक केला असेल तर दिस इज द मिनिमम स्पीड विच यू हॅव टू मेंटेन ऑन दॅट पर्टिक्युलर रोड. ओके, सो आज आपण कॅल्क्युलेट केला मिनिमम स्पीड. ओके, बघा समजून घ्या, डेरिवेशन अवघड नाहीये. काय केलं मी परत एकदा सांगतो, आपल्याला स्पीड लिमिट काढायचे, दोन्ही स्पीड लिमिट काढायचे, लोअर एज वेल एज हायर. ओके, सो आय स्टार्टेड विथ द लोअर वन. V1 इज लेस देन अंडर रूट आर जी टॅन थीटा, म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स इज लेस देन, सेंट्रिफ्युगल फोर्स इज लेस देन एन साइन थीटा. ओके, मग आपण काय केलं, सगळे फोर्सेस घेतले. आज मी एक एक्स्ट्रा फोर्स घेतला, स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तो कसा डायरेक्टेड असेल, जर V1 कमी असेल इट इज डायरेक्टेड अपवर्ड, म्हणून तो इकडे घेतला FS, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सर्फेस वेट MG. देन आय रिझॉल्व N इंटू टू कंपोनंट्स, N साइन थीटा N कॉस थीटा. Okay, FS, FS cos theta, FS sin theta. ते लिहिले. ओके, मग मी बघितलं वेट खाली चाललंय MG, वरती कोण चाललंय N cos theta, FS sin theta, बॅलन्स केला. ओके, N sin theta तिकडे, FS cos theta इकडे, अपोजिट, दे आर बॅलन्स बाय फोर्स विच इज गोइंग टुवर्ड सेंटर, सेंट्रीपेटल फोर्स. ओके, मग मॅच आहे, डिवाइड इक्वेशन 2/1. मला वेलॉसिटी काढायची ना, MM कॅन्सल, आय गॉट दिस इक्वेशन. ठीक आहे, सो दिस इज द स्पीड लिमिट. विथ स्पीड लिमिट, मिनिमम स्पीड लिमिट, म्हणून यालाच म्हणायचं मिनिमम वेलॉसिटी. ओके, आता आपल्याला काढायची आहे मॅक्झिमम वेलॉसिटी. ओके, आता लवकर होईल कारण तुम्हाला आयडिया आली काय करायचं. ओके, चेंज कुठे होणार रे, चेंज इथे होणार, एन मध्ये काही चेंज होणार नाही. कुठे चेंज होणार, FS मध्ये. तो FS कुठे चालला होता, अपवर्ड ना, आता कुठे जाणार, डाऊनवर्ड. ओके, आपण इथेच चेंजेस करूयात. बघा, आता V1 नाही म्हणत, त्याला मी V2 म्हणतो. इथे काय येणार, V2 इज ग्रेटर दॅन अंडर रूट आरजी टॅन थीटा, म्हणजेच MV2 स्क्वेअर अपॉन R इज ग्रेटर दॅन N साइन थीटा. ओके, सरप करतो, इक्वेशन्स चेंज होणार आहेत का. ओके, आता बघा, मी सांगितलं होतं मी तुम्हाला, आता स्पीड काय रे, आता तुमच्या व्हेकलचं स्पीड सेफ स्पीड पेक्षा जास्त आहे, मोठा आहे ना. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, दोन फोर्स कोण आहे, पहिला MG डाऊनवर्ड, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सर्फेस. नाऊ देर इज वन मोर फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्शन, पण आता फ्रिक्शन अपवर्ड नाही जाणार, आता फ्रिक्शन डाऊनवर्ड जाणार. दिस इज फोर्स ऑफ फ्रिक्शन, हाच एवढा चेंज आहे, बाकी काही नाही. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डाउनवर्ड, एन चं रिझोल्यूशन एक्झॅक्टली सेम आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. ओके, नाउ वी हॅव टू रिझॉल्व FS. ठीक आहे, आता FS चं रिझोल्यूशन बघा, FS चं खाली दाखवतो पहिल्यांदा, मग वरती दाखवतो. ठीक आहे, आता ऍक्च्युली इथंच दाखवायला पाहिजे, पण ते तुम्हाला कळावं म्हणून थोडं सेपरेट दाखवतो. हा झाला व्हर्टिकल कंपोनंट, हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, बघा इकडे हा आहे व्हर्टिकल, हा आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे, ओके, आता नीट बघा, ही लाईन आणि ही डॉटेड लाईन पॅरलल आहेत, म्हटल्यावर दीज आर ऑल्टरनेट अँगल्स, म्हणजे हा झाला थीटा. This is FS, this is theta.
पहिली स्टेप झाली आपली मार्क द अँगल, केला मार्क. ओके, सेकंड स्टेप काय, ज्याला रिझॉल्व करायचं त्याला हायपोटेनियस करा, केला. ही कुठली बाजू, ऍडजसंट एफ एस कॉस थीटा. ही कुठली, अपोजिट, ही नी सेम एफ एस साइन थीटा. सो व्हर्टिकल कोण आहे, एफ एस साइन थीटा, एफ एस साइन थीटा. आणि हॉरिझॉन्टल कोण आहे, एफ एस कॉस थीटा. आणि हा आहे आपला एम जी. कळलं, चेंज कळलं तुम्हाला, जे रिझोल्यूशन ह्या साईडला आलं होतं ते ह्या साईडला आलं, बाकी काही नाही. ओके, आता इक्वेशन आपण लगेच लिहू शकतो. ओके, तुम्हाला आता ट्रिक कळली, आपण कोणाला रिझॉल्व केलं, एफ एसला. ओके, ठीक आहे, एन चं रिझोल्यूशन सेम आहे म्हणून मी परत दाखवलं नाहीये. ठीक आहे, आता चला आपण इक्वेशन लिहू. ओके, नाव लुक एट, आता बघा वर कोण आहे, एन कॉस थीटा, एन कॉस थीटा वर चाललंय, खाली कोण चाललंय रे, सर एम जी आणि एफ एस कॉस, एफ एस साइन थीटा. ओके, म्हणजे त्या दोघांची ऍडिशन होणार ना, सो एम जी प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू एन कॉस थीटा. कळलं, हे दोन खाली तो वर, पलीकडे घ्या, एम जी इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. इक्वेशन वन, कळलं, आलं इक्वेशन वन. ओके, एम जी आला. हा, आता आता बघा ह्यावेळेस काय झालं रे, एन साइन थीटा पण इकडं, एफ एफ एस कॉस थीटा पण इकडं, सो बोथ आर इन सेम डिरेक्शन. ओके, आणि त्यांना बॅलन्स कोणी केले, सेंट्रिपिटल फोर्सनी, म्हणजे कोण, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. इक्वेशन टू. ओके, बॅलन्सिंग कळलं, बघा हे दोन खाली चालले होते म्हणून या दोघांची ऍडिशन केली, त्याला बॅलन्स हा करतोय. हे दोघं एकाच साईडला चालले, दोघांची ऍडिशन केली, त्यांना बॅलन्स कोण करतोय, सेंट्री पेटल फोर्स. कम ऑन, डिवाइड इक्वेशन टू बाय वन करा, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी, एम गेट्स कॅन्सल, इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. ठीक आहे, चला, व्ही टू स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा माइनस एफ एस साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा. ठीक आहे, तेच केलं मी, डिवाइड बाय एन कॉस थीटा. चला, एन एन कॅन्सल, कॉस थीटा कॅन्सल, हे अख्खं कॅन्सल. ओके, साइन अपॉन कॉस टॅन, बघा इकडे लिहितोय आता मी, व्ही टू स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल टू साइन अपॉन कॉस टॅन थीटा प्लस एफ एस अपॉन एन म्यू एस अपॉन एन कॉस थीटा, एन कॉस थीटा कॅन्सल, म्हणजे वन मायनस साइन बाय कॉस टॅन एफ एस अपॉन एन म्यू एस, म्हणजे म्यू एस टॅन थीटा. ठीक आहे, आर जी इकडे घ्या, व्ही टू स्क्वेअर इज इक्वल टू आर जी ब्रॅकेट टॅन थीटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थीटा, बट दिस इज स्क्वेअर, सो व्ही टू इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थीटा. ओके, आणि मगाशी काढला होता तो मिनिमम होता कारण तो छोटा होता, आता हा मोठा आहे म्हणून यालाच म्हणतात व्ही मॅक्स. सो वी गॉट टू इक्वेशन्स, मिनिमम स्पीड, मॅक्झिमम स्पीड, आपलं हेडिंगच होतं स्पीड लिमिट्स, सो आपण दोन्ही स्पीड काढली. मी फक्त त्याच्याच खाली इक्वेशन्स लिहितो, म्हणजे
तुम्हाला कंपॅरिझनला व्ही मिनिमम व्ही वन इज इक्वल टू अंडर रूट काय आलं होतं इक्वेशन आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन वन प्लस म्यू एस टॅन थीटा हे मगाशी काढलं होतं कळलं. So this is minimum speed and this is maximum speed on a curved bank road. Okay? आता मी म्हणू शकतो की आपलं बँकिंग ऑफ रोड कम्प्लीट झालं. ओके, बघा आपण काय केलं, आपण बँकिंग पहिल्यांदा आपण हे शिकलो बँकिंग म्हणजे काय, ओके, आणि बँकिंग अँगल म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण चार पॉईंट्स केला. पहिला सेफ स्पीड काढला. सेफ स्पीड काढताना आपण फ्रिक्शन घेतलं नव्हतं. ओके, मग आपण अँगल ऑफ बँकिंग काढला. ओके, त्यानंतर तिसरं आपण स्पीड लिमिट काढले. किती स्पीड लिमिट काढले? दोन. एक मिनिमम स्पीड आणि एक मॅक्झिमम स्पीड. ओके, न्यूमेरिकल्स मध्ये हे कसे युज करायचे ते मी तुम्हाला शिकवेल न्यूमेरिकल्स आल्यावर. ओके, पण डेरिव्हेशन करून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहेत खूप. ओके, आता इफ आय आस्क यू, ओके, इफ मॅक्झिमम स्पीडचं इक्वेशन बघा, इफ म्यू एस इक्वल टू कॉट थीटा, म्यू एस इक्वल टू कॉट थीटा, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी. जर म्यू एस कॉट असेल तर कॉट इंटू टॅन इज वन, वन ना, वन मायनस वन इज झिरो, वेलॉसिटी विल बी मॅक्झिमम. ओके, वेलॉसिटी मॅक्झिमम असेल. ओके, सो मॅक्झिमम म्हणजेच इन्फायनाईट असेल. सो व्ही टू विल बी इन्फायनाईट. ओके, आता याचा अर्थ काय रे, वेन युअर अँगल थीटा, जेव्हा तुमचा थीटा हा 45 डिग्री असतो किंवा 45 पेक्षा वन मोठा असतो, वेन युअर थीटा इज 45 डिग्री ऑर मोर देन 45 डिग्री, देन युअर वेलॉसिटी बिकम्स मॅक्झिमम. ओके, मग आता मला सांगा, जर मी गाडी सरळ रस्त्यावर चालू शकतो, ओके, भिंतीवर चालू शकतो का रे? नाही सर, चालू शकतो. वेल ऑफ डेथ मध्ये काय केलं आपण? बघा ना, आपण इकडचा सर्फेस उचलला, उचलला किती, 30 डिग्री, 40 डिग्री, 50, 90 डिग्रीनी उचलला. तो रोड जो आडवा होता ना, तो मी असं उचलला तर किती डिग्रीनी, म्हणजे मी बँकिंगच केलं ना, फक्त बँकिंग अँगल किती आहे माझा 90 डिग्री, मग त्याच्यावर माझा जो स्पीड असेल, म्हणून वेल ऑफ डेथ मध्ये माणसं फिरू शकतात किंवा गाड्या घेऊन आपण फिरू शकतो, पण तिथं म्हणून सांगितलं ना, तिथं पण तिथं कुठला स्पीड काढला होता आपण? मिनिमम स्पीड काढला होता, मॅक्झिमम नव्हता काढला. तो मेंटेन करा तरच तुम्ही त्याच्यावर फिरू शकता, नाहीतर यू विल फॉल डाऊन. सो दे आर रिलेटेड टू दिस. ओके, म्हणजे वेल ऑफ डेथ मध्ये बँकिंगच आहे, फक्त ते 90 डिग्रीचं बँकिंग आहे, आणि तिथे तुम्ही इन्फायनाईट स्पीड मेंटेन केलं तरी काही होणार नाही. ओके, ठीक आहे, लास्ट पॉइंट. ओके, फॉर म्यू एस इक्वल टू झिरो, म्यू एस ची व्हॅल्यू झिरो घ्या. चला सांगा, पहिलं सांगा, v इक्वल टू म्यू एस झिरो आहे, म्हणजे काय आलं, अंडर रूट आर जी टॅन झिरो, म्हणजे टॅन थीटा. म्यू एस झिरो म्हणजे झिरो इंटू टॅन थीटा झिरो, वन मायनस झिरो इज वन, हेच इक्वेशन आलं ना, अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता इकडे इकडे पण करा, क्या बरं, झिरो म्यू एस झिरो खाली वन वरती टॅन थीटा, हेच येईल ना. अरे बरोबर ना, म्यू एस झिरो म्हणजे फ्रिक्शन नाही, आणि फ्रिक्शन नाही म्हटल्यावर आपण इक्वेशन काढलं होतं मग अशी, अंडर रूट आर जी टॅन थीटा, तेच आलं. ओके, सो असंही केलं तरी चालेल. ओके, बघा आपण काय काय बघितलं रे, आपण ह्याच्यात बँकिंग बघितलं, हे नीट करा. ओके, हे लेक्चर सारखे बघा, हे रिझोल्युशन समजून घ्या. तुमच्या पुस्तकात सगळ्या स्टेप्स नाही, मी डिटेलमध्ये लिहून दिले, हे कॉपी करा व्यवस्थित. ओके, सो हियर वी फिनिश विथ द बँकिंग, म्हणजे आता तोच रोड जो प्लेन होता, ओके, त्याचं बँकिंग केलं तर त्याच रोडवर मी गाडी जास्त स्पीडनी चालवली तरी ऍक्सिडेंटचे चान्सेस कमी होतील. ओके, देअरफॉर बँकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज डन. बँकिंग सगळ्यांचं करतात, रेल्वेचं पण बँकिंग होतं, ट्रेन. ओके, कसं काय, ट्रेन पण कर्वनी जाते ना कधी कधी, मग आउटर त्याला रेल्स असतात, तिथं रस्ता नाही आहे, रेल्स आहेत ना, मग तिथं तुम्हाला अख्खा रस्ता उचलायची गरज नाही, रेल्स उचला फक्त. सो आउटर रेल इज रेज्ड ओव्हर इनर रेल. ओके, सो बँकिंग इज ऑलमोस्ट एव्हरीवेअर. ओके, आपले जे फ्लाईट्स असतात ना, ओके, फ्लाईट ज्यावेळेस टर्न घेत असतात, ओके,
ज्यावेळेस फ्लाईट टर्न घेत असते ना, म्हणजे मोठं एरोप्लेन, त्यावेळेस ते असं थोडं बेंड होतं स्वतः, म्हणजे ते पायलट करतो का, कारण त्यांना माहिती आपण टर्न घेतल्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स येईल ना. ओके, आता एक विचार करा, बँकिंगची गरज टू व्हीलरला आहे का फोर व्हीलरला आहे? रोड रोड बँक करायची गरज कुणाला आहे, टू व्हीलरला का फोर व्हीलरला? तर फोर व्हीलरला आहे. का? कारण फोर व्हीलरवाला त्याची गाडी अशी नाही करू शकत. टू व्हीलरवाला काय करतो रे, त्याला कळलं ना टर्न येतोय की तो त्याची बॉडी अशी आतमध्ये बेंड करतो, म्हणजे तुम्हाला कळलं का, तो एक प्रकारे स्वतःच्या बॉडीलाच बँक करतो. रोडला बँक करण्यापेक्षा तो बॉडी बँक करतो. म्हणजे जर का आता मी गाडी चालवते, सरळ रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही, टर्न आला तर मी असं वागतो ना, मी इकडे वागलो याचा अर्थ मी काय केलं, एक प्रकारे इकडचं रोड रोड नाही उचलला पण बँकिंग केलं ना. का? कारण मला माहिती माझ्या बॉडीवर सेंट्रिफ्युगल फोर्स येणार आहे, त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी मी बेंड करते. म्हणजे हेच फॉर्म्युले कुठे चालतात, मोटरसायकलिस्ट ओके तो बेंड झाला, असे प्रॉब्लेम्स आले तुम्हाला, मोटरसायकलिस्ट इज बेंडिंग ऑन अ रोड, तो बेंड झाला म्हणजे काय, हा व्हर्टिकल आहे तो बेंड झाला म्हणजे अँगल तयार झाला, ठीक आहे, सरळ आहे बेंड झाला अँगल, सेम फॉर्म्युला यू कॅन यूज देअर. ओके, म्हणजे टू व्हीलरला गरज नाही आहे बँकिंगची, असेल तर प्रॉब्लेम नाही आहे पण गरज नाही. फोर व्हीलरला गरज आहे कारण फोर व्हीलर अशी नाही होऊ शकत ना. ओके, सो दॅट्स हे समजून घ्या, कारण हे डेली लाईफमध्ये आपण यूज करतोय, हे युजिंग दिस इन डेली लाईफ. ओके, ह्याच्यावर भरपूर न्यूमेरिकल्स येतात, त्यामध्ये प्रॅक्टिस करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर विल सी न्यूमेरिकल्स ऑन दिस. ओके, थँक्यू.